say you say it like that. If I hate you, then find someone new. Maybe, but you know I never will. No, so I choke you down just like a pill. एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणखीन एक थरारक ट्रेक. तर हा ट्रेक असणार आहे गोरखगडचा. तर सध्या आम्ही जे बेस विलेज आहे गोरखगडचं देहेरी तिथं आलेलो आहे आणि इथं यायसाठीचा गाड्यांची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. म्हणजे दोन गावामध्ये गाड्या चेंज करायला लागतात. सगळ्यात आधी तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर कल्याणला यावं लागतं आणि कल्याणवरून मुरबाडला बसेस असतात. म्हणजे दर 10 ते 15 मिनिटाला बस आहेत आणि तिथून नंतर मुरबाडवरून पण डायरेक्ट बस आहेत. जे गोरखगड आहे तिथंपर्यंत बस आहेत पण त्या बसची थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळं आपण पहिल्यांदा मुरबाडवरून म्हासाला आलो आणि म्हासावरून जीप पकडली होती. ती जीप आपल्याला दाहिरी या गावामध्ये सोडते आणि इथं आपल्याला एक प्रवेशद्वार दिसते गोरखगडचं. तर इथूनच आता ट्रेकला चालू करायचं आहे आणि या गोरखगडचा जो काही इतिहास असेल तो सगळा जाणून घेऊया. ठिकाणी हा एक गोरक्षनाथ मठ आहे. तर या मंदिराच्या इथूनच किल्ल्याला जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे या साईडला असे बोर्ड लावलेला आहे गोरखगडवरती. तर इथं आत्ता आपण बाबा भेटले होते त्यांना विचारलं की किती वेळ लागेल. तर 1.5 तासामध्ये इथून वरती पोहोचू असं सांगितलं आहे. आणि आज परत एकदा सोलो ट्रेक आहे कारण शक्यतो मी हे सगळे ट्रेक सोलो करतो. असंच जर माझ्यासारखं कुणाला भटकायची इच्छा असेल आणि जर त्याच्याबरोबर कोणी नसेल म्हणजे जे मित्र आहेत किंवा काय आहेत ते सगळे जर बिझी असले आणि जर तुम्हाला सह्याद्रीत भटकंती करायला आवडत असेल तर तशी तुम्हाला कोणाची गरज नाही पाहिजे. कारण जर स्वतःचा जर थोडासा कॉन्फिडन्स असला तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आणि लवकरच आपले 50 गडकिल्ले कम्प्लीट होणार आहेत. जवळपास 1 तासाच्या ट्रेक नंतर आपण एक या छोट्या पठारावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणून असला जबरदस्त व्ह्यू दिसतोय. म्हणजे हे बघा, ही सगळी भीमाशंकर डोंगर रांगाचा दिसायला सुरुवात झालेली आहे. हा जो किल्ला आहे तो सिद्धगड आहे आणि हा आहे तो आऊपे घाट आहे. आणि इकडे आपला माग या डोंगराच्या इकडे हा आहे तो गोरखगड आहे. तर एकदम जबरदस्त आता एकदम लुक चेंज झाला. म्हणजे जेव्हा आपण खालून येत होतो तेव्हा हा काही इकडचा जो भीमाशंकरचा पार्ट आहे तो काही दिसत नव्हता. पण जसं की आपण या पठारावर येऊन पोचलो की एकदम सगळा लुक चेंज झालेला आहे आणि एकदम जबरदस्त वातावरण आहे. म्हणजे आत्ता जानेवारी चालू असून पण इतकी हिरवळ आहे आणि असला जबरदस्त हा कडा दिसतोय सह्याद्रीचा. आणि इथून आता आपण जवळपास 1/2 तासामध्ये जिथं कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या तिथंपर्यंत जाणार आहे. आणि त्याच बाजूला आपल्याला एक गुहा पण दिसेल. तर आपण
या गोरखगडचा जो काही इतिहास आहे तो सगळा जाणून घेऊया. तर मित्रांनो, एक तासाच्या ट्रेक नंतर आपण आता हे भैरवनाथ आणि शंकराचं एक मंदिर आहे तर तिथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि या ठिकाणी गोरखगडची थोडीशी माहिती आहे की सातवाहन काळापासूनचा हा गड आपल्या मुंबईवरून जो माल पैठण घाटमाथ्यावर जायचा तो या मार्गेच जायचा आणि त्यावेळेस एक मुक्कामासाठी या गोरखगडचा वापर केला असावा. नवनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे जे संत आहेत ते इथं तपश्चर्यासाठी आणि ध्यानासाठी बसत होते असा उल्लेख आहे. आणि बाकी या किल्ल्याचा कोणत्याही लढाईत उल्लेख नाहीये. बहुधा हा किल्ला फक्त जे भीमाशंकर डोंगर रांग आहे त्याच्या आसपासच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला असावा. फायनली गोरखगड वरती पोहोचलेला आहे आणि जवळपास 1.5 तासामध्ये जे देहरी गाव आहे तिथून आपण हा जो पहिला दरवाजा दिसतोय इथपर्यंत पोहोचलेला आहे. थोडासा ज्यावेळेस आपण ती भैरवनाथ आणि शंकराचं मंदिर बघितलं तिथून थोडस वर एकदम तीव्र चढाई आहे. म्हणजे जो 80 डिग्री क्लाइंब आहे तो तुम्हाला दाखवतो. तिथं थोडासा मला आधी वाटत होतं की तिथून नाही चढायचं, म्हणजे प्रॉपर पायऱ्या असतील, पण तो थोडासा रिस्की बॅच आहे. म्हणजे इथून बघा, आता इथून आपण खाली असंच ह्या इकडून असंच खालीपर्यंत हा जो उतार दिसतोय तर तिथपर्यंत थोडासा रिस्की पॅच आहे. म्हणजे काही ठिकाणी हार्नेस आहे ज्या ठिकाणी दोरी हे लावून वरती चढता येतं, पण आपण काय दोर हे काय अंधण होतं त्यामुळे आपण डायरेक्ट फक्त दगडांच्या बेचक्यामध्ये हात घालून आपण वरती आलेलो आहे. आणि असलं जबरदस्त दृश्य दिसतंय बघा, माग हा पूर्ण सगळा आहुपे घाट आहे. मित्रांनो, फायनली गडाच्या वरती पोहोचलेला आहे आणि हा मागं तुम्हाला मच्छिंद्रगड दिसत असेल आणि या साईडून तिकडचा जीवधन आणि नाणेघाट एकदम स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण नाणेघाटचा ट्रेक केला होता त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये भेटेल, त्यावेळेस आपण बोललो होतो की तिथून मच्छिंद्रगड पण दिसतो. तिथून पुढे वरती आलं की 25 ते 30 कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात आणि त्याच्या साईडून एक उजव्या साईडला थोडं अंतर पुढे जाऊन आलं की या साईडला ही काही शिल्प दिसतात. तर ही एक्झॅक्ट काय शिल्प आहेत हे मला सांगता येत नाही,
फक्त त्या ठिकाणी एक बोर्ड आहे की गोरखगड शिल्प आणि पाण्याच्या टाक्याकडे, तर त्याच्या ह्याच्यामुळे हे आपण मी इथं आलो. आणि अजून एक पाण्याचं टाकं आहे या साईडला, पण मगाशी मला तिथे खाली ग्रुप भेटला तर ते म्हणले की वरती पाण्याचं कुंड आहे, त्याचं पाणी प्यायला वापरा, हे काय पाणी पिण्यास योग्य नाही आहे. तर मित्रांनो, हा किल्ला जवळपास 1000 वर्षांपूर्वीचा आहे आणि सातवाहन कालीन आहे हे सांगणारे इतिहासाची खोन म्हणजे या गुहा. तर या गुहेमध्ये जर तुम्ही रात्री मुक्काम करणार असाल तर 50 ते 60 जणांची इथं झोपण्याची व्यवस्था होऊ शकते. एकदम जबरदस्त थरार होता. मी काही कॅमेरा लावला नाही कारण मीच घाबरलो होतो, कारण पायऱ्या एकदम स्टीप आहेत आणि आधीमध्ये पकडायला पण हे नाही, म्हणजे मला वाटलं की हरिहर जो 80 डिग्री क्लाइंब आहे तो ह्याच्यापेक्षा अवघड असेल, पण हरिहर मला सोपा वाटला. पण हा जो क्लाइंब आहे आत्ता आपण केलेला गोरखगडवरचा तो खरंच थोडासा डिफिकल्ट आहे. मित्रांनो, आता चालू होते उतरण्याचा थरार. जे काही मी शूटिंग करतोय ते मी इथं हाताला कॅमेरा बांधलेला आहे, त्यामुळं असा करण्याचा प्रयत्न करू नका हातामध्ये कॅमेरा पकडून हे, कारण ते खूप रिस्की होऊ शकतं आणि आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याच्या वाईड अँगलने हे शूट घेणार आहे, त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला खतरनाक वाटू शकतं, कारण यामध्ये सगळी कॅमेराची कमाल असणार आहे, त्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका.